माझा मामू. अच्छा काय झालं अभिमान काय म्हणाला? काय रे आपल्या विषयी विचारत होता का? तू काय सांगितलंस? अबे अबे तो केवढा डेंजर आहे बे, आधीच एवढा आहे चिडला की लाल 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 होतोय. माहिती मला पण तू काय सांगितलंस? मी काय आपल्या विषयी समज खरं खरं सांगितलं. ऋतू तुला जर आमच्या आवाजाचा त्रास होणार असेल तर तू रूम मध्ये जाऊ शकतेस. डोंट वरी काव्या, मी तशी आतच जाते. तसंही तुमच्या गप्पा ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही. अबे वहिनी नंबर टू, हिच्या समोर काय विचारून राहिले मला? तिला सगळं समजलं असतं ना बे. सॉरी रे, लक्षात नाही आलं. बरं सांग 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 काय झालं सांग. अबे आतमध्ये मध्ये विचारून राहिले होते. मी काय जास्त बोललो नाही. मी काव 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 एवढंच केलं आणि कळती मला. I'm so proud of you. Huh? Thank you. Huh? कंटाळा आला यार सगळ्याचा. असं चालू राहिलं ना तर एक दिवस पळून जाणार आहे. राघव सोबत आकाक्षा, तुला खरंच असं वाटतं की आमच्यात काही आहे? अगं पण आत्ताच तर तुम्ही एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलीत ना. पण त्या कबुली जबाबात मी एक शब्द तरी बोलले होते. म्हणजे? म्हणजे राघव आणि माझ्यात काही नाहीये हे सगळं नाटक चाललंय. काय खरंच? खरंच म्हणजे त्या राघवला काव्याला जलस करायचं. मी चिडली. तिने सांगलं ठीक आहे आजपासून राजा माझा बॉयफ्रेंड. हा म्हणाला ओके आजपासून ऋतू माझी कर. अगं ऋतू पण काय वेडेपण आहे हा. मग काय? आणि या सगळ्यात ना विनाकारण मी आणि राजा उठले जातो. आता मजा वाटते ह्याला. त्यांना हे कळत नाहीये की या सगळ्यात जर खरंच एखाद्याला दुसऱ्याबद्दल फिलिंग्स निर्माण झाल्या तर